सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार केलेले आरोपी करण किशोर ओघणिया वय 22 राहणार मगरमच्छ कॉलनी सांगली या सांगली शहर पोलिसांनी स्वामी समर्थ घाटाजवळून डॉ वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेतून ताब्यात घेतले. रेकॉर्डवरील आरोपी करण किशोर ओघणिया याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हा कायदा न जुमानणारा आरोपी असल्याकारणाने त्यास सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधून 2 वर्षाकरिता तडीपार करण्याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार 20 जुलै 2023 रोजी त्यांच्या आदेशाची बजावणी करण्यात आली. तरी देखील सांगलीचे पोलीस अधीक्षक त्यांच्या आदेशाचा भंग करून 10 एप्रिल रोजी रविवारी रात्री 11:15 सुमारास स्वामी समर्थ घाटाजवळून डॉ वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेतून ताब्यात घेतले. त्याच्यावर सांगली पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सुमित हनुमंत सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.